हरि ओम श्री राम अम्बज्ञ नाथ संविद नाथ संविद नाथ संविद। माझं नाव प्रणातीवीरा प्रकाश मांजरेकर। मी डोंबिवली उपासना केंद्र पूर्वमध्ये जाते। मी पेशाने LIC आणि पोस्टाची एजंट आहे। बापूंकडे मी 2000 सालापासून येते। तर बापूंकडे मी कशी यायला लागले, माझी एक मैत्रीण आहे, ती तिच्या मैत्रिणीला तिची LIC बंद पडलेली पॉलिसी चालू करण्यासाठी माझ्याकडे घेऊन आली। तर तेव्हा तिने मला बापूंची ओळख कशी करून दिली की वहिनी तुम्ही बापूंकडे नक्की जा। आणि योगायोग असा की मी गणपतीची खूप भक्त होते आणि बापूंकडे जायचा योगसुद्धा मला अगदी संकष्टी दिवशीच आला। त्या दिवशी आम्ही सहकुटुंब सहपरिवार बापूंकडे गेलो। माझा मुलगा 2 वर्षाचा होता, मुलगी माझी 4 वर्षाची होती आणि माझा संकष्टीचा उपास। बापूंच्या उपासनेला गेले उपास भरपूर काही खाल्लं नव्हतं, भरपूर ॲसिडिटी झाली होती। आणि तिकडे तो कृपासिंधू विकणारा माणूस आला, त्याच्याकडून मी कृपासिंधू घेतला आणि त्यामध्ये मी उपासाची व्याख्या वाचली आणि ती व्याख्या वाचली आणि उपास सोडून दिला। तेव्हापासून आजपर्यंत मी कोणताही उपास करत नाही, बापूंनी सांगितलेले 3 उपास सोडून। तर अशा प्रकारे मी बापूंकडे यायला लागले आणि तेव्हाच मी बापूंना सांगितलं की बापू, आज मला मुलगा दिलात तुम्ही, तर त्या मुलाचं पूर्णपणे संरक्षण तुम्ही करायचं आहे। आणि मी तेव्हापासून त्याची जन्मपत्रिका मी साईचरित्रामध्ये ठेवली आणि सांगितलं की ह्या माझ्या मुलाला पूर्णपणे अभय द्यायचं। हे असं सांगण्यामागचं कारण म्हणजे काय की माझी डिलिव्हरी 7व्या महिन्यात झाली। 7व्या महिन्यात माझी डिलिव्हरी झाली, मुलगा झाला आणि त्याला प्रॉब्लेम सुरू झाले। तो झाला 2 दिवसांनी त्याला काचेच्या पेटीत त्याला ठेवलं डॉक्टरांनी, वजन त्याचं व्यवस्थित होतं, काचेच्या पेटीत ठेवला, तो क्युअर झाला। त्याला पुन्हा माझ्याकडे मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये पाठवलं। पाठवल्यानंतर मी त्या काय केलं, पावसाचे दिवस होते, मी पूर्णपणे हॉस्पिटलचं स्पेशल रूम घेतली होती, दरवाजे खिडक्या सगळ्या ओपन केल्या, पडदे साईडला ठेवले। मुलगा निळा काळा पडल्यावर मी लगेच डॉक्टरांना फोन केला की डॉक्टर असं कसं झालं, तर ते म्हणाले अहो मूल आईच्या पोटात असतं 9 महिने, त्याला उबदारपणा मिळाला पाहिजे, तुम्ही त्याला ब्लँकेटमध्ये लपेटा, मग तो व्यवस्थित होईल। आणि खरोखर ब्लँकेटमध्ये लपेटल्यावर तो पुन्हा पिंकीश झाला। त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये मी बाळंतीण 29 दिवस मी बाळंतीण बाहेर, उद्या डिस्चार्ज देणार म्हटल्यावर बाळाला प्रॉब्लेम व्हायचा, काय शी झाली काय, पुढच्या रविवारी डिस्चार्ज देणार तर ताप आला काय। शेवटी आईचं मन असं का बरं, मला मुलगा झाल्यापासून एक एक प्रॉब्लेमच क्रिएट होत आहेत। म्हणून आपण कुठे गेलो, ज्योतिषाकडे गेलो आणि ज्योतिषाने जी पत्रिका लिहून दिली ना, ती पत्रिका वाचूनच मी आजारी पडले। आता आपण कोणाकडे जाणार, आजारी पडल्यावर फॅमिली डॉक्टरकडे गेलो। फॅमिली डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला TB झाला आहे, त्यांनी मला TB औषधं सुरू केली आणि त्याच्यामुळे बाळाचं दूध बंद झालं। मग नंतर इथं आपले डोंबिवलीतले राव डॉक्टर त्यांच्याकडे गेलो आणि पूर्ण मला बाळणपणाची जी ट्रीटमेंट आहे, मेथीचं सिरप वगैरे ते सगळं दिलं। आणि पण कसं, शेवटी वरून औषधं दिली तरी माझं मन आतून झुरत होतं, कारण ती पत्रिका वाचून मी पूर्ण घायाळ झाले होते। आणि असं करता करता दिवस ढकलत होते आणि 2000 माझी मैत्रीण पॉलिसी चालू करायला माझ्याकडे आली आणि तिने असं सांगितलं, तेव्हा माझ्या मनाने उचल घेतली आणि मी बापूंकडे गेले आणि त्या पत्रिकेत लिहिलं होतं की तो 8वीनंतर शिकणार नाही, ब्लँक होईल, 13व्या वर्षी तुमच्या घरी अशी अघटित घटना घडेल, एवढं काय काय घाणेरडं लिहिलं होतं ना, ती पत्रिका वाचूनच मी आजारी पडले होते। आणि ती पत्रिका पूर्णपणे माझ्या बापूंनी खोटी ठरवली। आज माझा मुलगा BCOM झाला आणि असं CFA 1 एक्झाम देतोय, म्हणजे बघा हे कोण करू शकतं, फक्त माझा बापू आणि बापूच करू शकतो। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद नाथ संविद।